आज पांढरी नऊवारी साडी एकादशी आहे ना, मोठी एकादशी आहे म्हणून नऊवारी साडी आज जरा नेसायला उशीर झाला, कारण जरा 10 मिनिटं लागली आज. पण छान ओचा आलेला आहे, मागे सुद्धा मस्त झालेला आहे. हे छान पद्धतीने ही अशी केसांची स्टाईल केली आहे. वाजलेले आहेत 5:30 पहाटेचे. या बांगड्या, मेखला, ही गळ्यातली कानातली, ही आमची मैत्रिणींची देवाणघेवाण, हो, ही प्रेमाची सगळी एक्सचेंज. तू माझं घाल, मी तुझं घालते तात्पुरतं, आणि मग नंतर परत द्यायचं, असं हे अशा पद्धतीचा हा नऊवारी साडीचा लुक. साधी सोपी, नेसायला मस्त. तरी मला आज 10 मिनिटं लागली नेसायला, जरा जास्त लागली, नाही तर 3-4 मिनिटात होते नेसून खरं. आणि यावरती हे खणाचं ब्लाऊज कसं वाटतंय आज. आणि एक नऊवारी साडी, द्वादशी आहे आज, तुळशीचं लग्न आहे, त्यानिमित्ताने हा साडीचा लुक. नथ एक नेहमी विसरतेच, काय असू दे आता, राहू दे. आणि ह्या मागचा लुक अशा पद्धतीने ही नऊवारी साडी पहाटे पहाटे नमस्कार. सकाळी सकाळी 5:30 वाजता काकड आरतीला जाण्यासाठी तयार आहे, कारण की आता शेवटचे 2 दिवस उरलेले आहेत. माझ्या मैत्रिणीनं सांगितलं की तिच्या लग्नातली साडी मी नेसावी असं तिला वाटलं, म्हणून मग तिच्या मुलाच्या लग्नातली, म्हणून मग आज ही साडी नेसली, कारण बरेच वर्ष तिनं ही नेसलेलीच नाही. तर हे बघा, मस्तपैकी हा ओचा आलेला आहे, इकडे अशा निऱ्या आलेल्या आहेत, मागे काष्टा पण खूप सुंदर आला आहे. आणि आता मला तर खूपच सुंदर येते, 5-7 मिनिटात माझी नेसून येते, काही प्रश्न नाही. तर अशा पद्धतीने हा असा मस्तपैकी ओचा कम, आणि दागिने म्हटलं तर इथे कंबरपट्टा घातलेला आहे. मस्त सगळे दागिने तिनं दिलेले आहेत की हेच घालायचे म्हणून. तर हा मस्त मंगळसूत्र, आणि 2 दागिने होते, पण म्हटलं ह्या डिझाईनला छान दिसणार नाही, ह्या डिझाईन साडीचं डिझाईन पण खूप महत्त्वाचं आहे. हे कानातलं, हे गळ्यातलं, हे कानातलं, या बांगड्या, आणि अशा पद्धतीने हा इथे कंबरपट्टा, आणि अशा पद्धतीने हा असा. आणि आतमध्ये लेगिन वगैरे घातलेली नाही, ही शिवलेली साडी नाही, कारण शिवलेली साडी चांगली बसतच नाही, ह्या नेसलेल्या साड्या छान बसतात. एक 3-4 पिना लावाव्या लागतात एवढ्याच. आणि अरे हां, हे दाखवायचंच राहिलं की हे वाकी. चला, जायला उशीर होईल.